नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. माजी नगरसेवक व शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना तसेच आदिवासी व गोरगरीब बांधवांना धान्य वाटप करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. 16 वर्षांपासून वाढदिवसानिमित्ताने गोरगरीब तसेच आदिवासी बांधवांना धान्य वाटप करण्यात येतं. याही वर्षी दिव्यांग तसेच आदिवासी व गरीब 5,000 कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्ताने 200 कुटुंबांना यावेळी धान्य वाटप करण्यात आलंय. राहिलेल्या कुटुंबांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यावेळी धान्य वाटप कार्यक्रमाला नामदेव बुटेरे, शिवाजी गोंधळे, महेश पाटील, प्रमोद पवार, विनोद शिंदे, अरविंद पाटील यांच्यासह अनेक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, द डिस्कवरी टीव्ही न्यूज. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून जो आम्ही गरीब लोकांना, दिव्यांग लोकांना, आदिवासी माझ्या बांधवांना आणि अजून भरपूर सारे कार्यक्रम राबवण्यासाठी मयूर पाटील फाउंडेशन मार्फत आम्ही दरवर्षी ही सेवा करत असतो. मला वाटतं हा आता 16 वर्ष आहे की आदिवासींसाठी, दिव्यांगांसाठी आम्ही धान्य वाटप करतो. आता पण माझं मानस आहे 5,000 परिवारांना, दिव्यांगे, आदिवासी आणि गरजू आणि गरीब ह्या लोकांना धान्य वाटप करण्याचा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी काही मोजके लोकांना बल्याणी शाखेमध्ये बोलून त्यांना धान्य वाटप करण्यात आलं. परंतु आपण या पावसाची परिस्थिती बघता काही लोकांची घरामध्ये अन्नधान्य नसतो, अशा लोकांची आपण नोंदणी करून किंवा माझ्या असतात. तसेच अन्नधान्य वाटप व्यतिरिक्त शैक्षणिकमध्ये सुद्धा जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना वह्यांची दप्तर असो, पुस्तके असो आणि काही शैक्षणिक साहित्य असो याची आवश्यकता असेल, त्यांची नोंदणी करून सुद्धा हे शैक्षणिक साहित्यसुद्धा त्यांना पुरविले जाते. तसेच माझ्या कार्यकर्त्यांमार्फत, मयूर पाटील फाउंडेशनमार्फत अनाथ आश्रममध्ये जाऊन अनाथ मुलांना माझा वाढदिवस तिथेही साजरा करण्यात येत असतो. आता हा 16 वर्ष आहे की हा कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि आपण बघत असता दरवर्षी कार्यक्रमाला तुम्ही व्यक्तिशः हजर राहता, तुमचेसुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. काय सांगाल वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले आणि भावी आमदारांच्या देखील शुभेच्छा दिल्या? ते माझे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांचं मत असतो का आपला नेता मोठा व्हावा, यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी भावी आमदार असे बॅनर लावले आहेत. परंतु आमच्या पक्षाची शिस्त आहे, त्या पक्षामध्ये जो आमच्या पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मी गेल्या वर्षीसुद्धा आमदारकीला इच्छुक होतो आणि ह्या आमदारकीलासुद्धा मी इच्छुक आहे, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. धन्यवाद. मी सुनीता संतोष देडे, जागृत दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष. आज मयूर पाटील शेठचा वाढदिवस आहे. त्यांनी आम्हाला आज म्हणजे दिव्यांगांना अन्नधान्य वाटप करण्याचं नियोजन केलं आणि आज आमच्या दिव्यांगांना सहखुशीने अन्नधान्य वाटप केले. तर आज त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असं वाटतं की त्यांनी आज पुढे जावं आणि अशीच इच्छा आहे की आमच्या दिव्यांगाला त्यांनी मदत करावे आणि दिव्यांगाला म्हणजे दिव्यांगासाठी सहकारी कार्य करावे आणि आमदारही पोच त्यांना भेटो त्यांच्या ह्यासाठी त्यांची आमची मनाची इच्छा आहे आणि वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.